सामनामधनं रवी राणांचा लोचट मजनू असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे. रवी राणांची धमकी ही राज्यातील लाडक्या बहिणींचा अपमान आहे असं भाष्य सामनामधनं केलं गेलंय. राणांसारखा लोचट मजनू लाडक्या बहिणींना धमक्या देत फिरतोय अशी टीका सामनामधनं करण्यात आली आहे. राणांच्या धमक्यांमुळे मेंधे सरकारची खरी नियत जनतेसमोर आली आहे असा हल्लाबोल सामनानं केलाय. मेंध्यांचं राज्य हे पैशाचं राज्य आहे, पैशातनं आलेलं राज्य हे बदफैलीचं राज्य आहे. तसं नसतं तर लाडक्या बहिणींचा असा अपमान झाला नसता. एकीकडे बहीण म्हणून दरमहा 1,500 रुपये देण्याच्या बतावण्या सरकार करत आहे आणि दुसरीकडे आम्हाला मत दिलं नाही तर हे पैसे तुमच्या खात्यामधनं काढून घेऊ, लाडकी बहीण योजनेतनं नाव वगळू अशी जाहीर धमकी, अशा जाहीर धमक्या या सत्ता पक्षामधील लोचट मजनू देत आहेत असं म्हणत त्यांनी रवी राणा यांच्यावर टीका केली आहे. पुढे ते लिहितात, मेंधे सरकारची खरी नियतच त्यामुळे चव्हाट्यावरती आलेली आहे. राज्यामधील समस्त भगिनी या अपमानाचा योग्य बदला योग्य वेळी घेतील याविषयी आमच्या मनामध्ये तरी शंका नाही अशी भूमिका सामनानं मांडली आहे आणि रवी राणा यांच्यावर हल्लाबोल केला. तर रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसही आक्रमक झालेली आहे. अमरावतीमध्ये रवी राणांच्या विरोधामध्ये आंदोलन होणार आहे. राणांवरती विरोधकांकडनं टीकेची झोड उठताना बघायला मिळते. मत न दिल्यास पैसे परत घेऊ असं विधान हे रवी राणा यांनी केलं होतं आणि त्यावरती आता प्रतिक्रिया येताना दिसत आहे. आणि याचविषयी आपण अधिक बोलूया. अमरावतीमधनं प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्यासोबत आहेत. छगन, रवी राणा यांच्या वक्तव्यावरनं वाद उफाळून आलेला आहे, विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि विशेषतः काँग्रेस आज आंदोलन करत आहे. गुरु, बघितलं तर रवी राणा म्हणजे रवी राणाच नाही तर राणा दाम्पत्य सातत्याने काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करत असतात. नवनीत राणा यांचा संवाद दौरा सुरू आहे आणि त्यावेळी देखील ज्या ज्या विधानसभामध्ये हे दाम्पत्य जातं तिथल्या स्थानिक आमदारांवरती टीकाटिपणी करूनच त्यांच्या कार्यक्रमाची सांगता होत असते आणि या दरम्यान लाडकी बहीण योजनेचा जो मेळावा घेण्यात आलेला आहे रवी राणाच्या मतदारसंघांमध्ये, यामध्ये रवी राणा यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे पाहिलं तर संपूर्ण राज्यात त्याचे प्रतिसाद जे आहे ते मात्र उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज देखील काँग्रेसच्या वतीने अमरावतीच्या राजकमल चौकात महिला काँग्रेस ज्या आहेत त्या आंदोलन करणार आहेत, रवी राणाचा यावेळी निषेध देखील करणार आहेत. सर्वसामान्य महिलांच्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर रवी राणांविषयी तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत. कारण जो भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो ती ओवाळणी कधीच तो वापस मागत नसतो अशा संतप्त प्रतिक्रिया देखील महिलांकडून येताना पाहायला मिळतात. मात्र या वक्तव्यामुळे रवी राणाची चांगलीच गोची झालेली पाहायला मिळत आहे. कारण सत्ताधाऱ्यांनी देखील रवी राणांवरती एक प्रकारे जर पाहिलं तर त्यांना समज त्यांची काढलेली आहे. अशा पद्धतीने आज जर बघितलं तर राजकमल चौकात महिला देखील आक्रमक होणार आहेत आणि रवी राणाचा निषेध करणार आहेत. यामुळे आता रवी राणाचं राजकारण बरोबर आहे. एकूणच त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राणांच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.